शेतकऱ्यांचे वीज तत्काळ चालू करा, हर्षवर्धन पाटील. इंदापूर या ठिकाणी 27 नोव्हेंबरपासून शेतकरी वीज प्रश्नावरून भारतीय जनता पार्टीचे धरणे आंदोलन सुरू असून आज 24 तासची माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी खास बातचीत केली आहे. काय म्हणालेत हर्षवर्धन पाटील पाहूयात. न्यूज रिपोर्टर कैलास पवार, आज 24 तास इंदापूर. पुरवठा बंद राहणं किमान आमच्या मतदारसंघात तर ही पहिलीच घटना आहे आणि कुठलीही पूर्वसूचना न देता हुकुमशाही पद्धतीनं आज सगळ्या शेतकऱ्यांची, सगळ्या ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठ्याची आणि बऱ्याच ठिकाणी ग्राहकांची सुद्धा वीज ही कुठलीही कल्पना देता खंडित केलेली आहे. गेले 10 दिवस झाले ह्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये आंदोलन चाललंय, प्रत्येक भागामध्ये आंदोलन चाललंय, परंतु प्रशासन आणि त्याचबरोबर जे कोणी राज्यकर्ते आहेत त्याचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. नुसतं शेतकऱ्याचं सरकार म्हणायचं आणि कधी शेतकऱ्यांचं मात्र वजवाटोळ करायचं ही वस्तू तिथे आहे. आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे. आज इंदापूर तालुक्यामध्ये एकाही गावामध्ये आणि एकाही वाड्या वस्तीवरती कुठेही वीज नाही. सगळा तालुका अंधारात आहे, प्यायला पाणी नाही, जनावरांना त्या ठिकाणी पाणी उपलब्ध होत नाही. आमच्याकडे दुधाचा व्यवसाय पण मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे आज सगळ्या तालुक्यातली जनता त्रस्त झालेली आहे. विशेषतः महिला त्या सुद्धा आता घराघरामध्ये त्रस्त झालेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये कुणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. अनेक प्रयत्न केले, अनेकांशी बोललो, अनेकांशी दूरध्वनी संपर्क साधला, पण कुणी ठोस निर्णय घ्यायला तयार नाही. पैसे भरा तरच आम्ही वीज जोडणार ही कसली हुकुमशाही. नेमकं आजचं आंदोलनाचं स्वरूप कसं असेल, पुढे कसं असेल? आम्ही सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही इथं सगळे शेतकरी एकत्र बसलेले आहे आम्ही इथं. आणि आता काही त्यांचे अधिकारी चर्चेला येतील, काही त्यांच्या वरिष्ठांचे फोन पण आले, पण ते सगळ्याची एकच म्हणणं आहे की पैसे भरा. मग पैसे भरायला असते तर कशाला आंदोलनाला बसलो असतो आम्ही इथं. आणि मुळात ह्याच्यामध्ये 5-6 मुद्दे महत्वाचे आहेत. एक तर चुकीची वीज बिल आकारणी केलेली आहे. हॉस्पॉरमध्ये सुद्धा सँक्शन देताना 5 हॉस्पॉरची मंजुरी देतात, डिपॉझिट घेताना 5 हॉस्पॉरचं डिपॉझिट घेतात आणि नंतर मग 7.5 हॉस्पॉरचं बिल येते, कुणाला 10 हॉस्पॉरचं बिल येते, कुणाला 15 हॉस्पॉरचं बिल येते. हा सगळा दलतान कारभार आहे. बिलं सुद्धा व्यवस्थित आकारली जात नाही. शेतकरी हा काही बुडवणारा वर्ग नाही आहे. शेतकऱ्याला माहिती आहे की आम्हाला वीज लागते, शेतकऱ्याला कळते की विद्युत मंडळाला वीज विकत घ्यावी लागते, ती शेतकऱ्याला द्यावी लागते. पण तुम्ही विजेची आकारणी करताना सुद्धा आणि म्हणून पहिल्यांदा चुकीची आकारलेली बिलं दुरुस्त करा. कृषी संजीवनी योजना जी तुम्ही आता आणलेली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी आहेत, त्या दूर करा. आणि असं एकत्मिक एकदमच तुम्ही तडकाफडकी जर वीज कनेक्शन तोडणार असाल, हीची चौथी वेळ आहे. आता अगोदर म्हणले 10,000 रुपये भरा, 10,000 भरले शेतकऱ्यांनी, 2 महिने गेले की परत वीज तोडली, परत म्हणले 8,000 रुपये भरा. मग आता हे 10,000 निर्णय कोणाचा, 8,000 निर्णय कोणाचा? आता म्हणतात 1,000 रुपये हॉस्पॉरला भरा, कोणाचं परिपत्रक आहे? परत म्हणतात वरनं आदेश आला, मंत्रिमंडळाचा आदेश आहे. मग आम्हाला आदेश दाखवा. जर तुम्हाला वसुली करायची तर त्याची एक सिस्टीम पाहिजे. परत म्हणतात वरनं आदेश आला, मंत्रिमंडळाचा आदेश आहे. मग आम्हाला आदेश दाखवा. जर तुम्हाला वसुली करायची तर त्याची एक सिस्टीम पाहिजे. लोकांना विश्वासात घेतलं पाहिजे, त्यांना काही सवलत दिली पाहिजे. ठीक आहे, आम्हालाही माहिती आहे की वीज बिल भरलं पाहिजे, आम्ही म्हणत नाही की फुकट हे करा म्हणून. पण सत्तेवर यायच्या अगोदर मात्र तुम्ही म्हणायचा इतर राज्यामध्ये वीज बिल माफ आहे ना, आपल्याकडे काय नाही. सभागृहात तुम्ही घोषणा करणार की वीज कनेक्शन तोडू नका म्हणून, आणि सभागृह संपले की 2 तासामध्ये ऊर्जा मंत्री म्हणणार की आता पुन्हा डिस्कनेक्शन करा. आणि असं कशाला? आणि म्हणून आमचं म्हणणं सगळ्याचं एक आहे की आम्हाला प्रशासनानं या ठिकाणी ताबडतोब आमची वीज जोडावी, चुकीची बिलं दुरुस्त करा, काही पैसे भरण्यासाठी कालावधी द्या, त्याचे काही इन्स्टॉलमेंट्स करून द्या, व्याजाची आकारणी, दंडाची आकारणी हे सगळं रद्द करा. आणि मग कुठेतरी शेतकरी तर पहिल्यांदा जगला पाहिजे, त्याचं पीक तरी आलं पाहिजे, त्याचं उत्पन्न तर आलं पाहिजे. आता आम्ही सांगतोय कारखाने सुरू झाले, ऊसाचं क्षेत्र वाढतंय, आता ते काळपाला गेल्यानंतर मग त्याचे पैसे येतील. असं एकदम तडकाफडकी करून कसं चालणार आहे? म्हणून ही असली मनमानी कारभार जो चाललेला आहे तो ताबडतोब थांबवा. आणि शेतकऱ्यांचं आणि ग्राहकांचं आणि ग्रामपंचायतचा पाणी पुरवठा हा त्वरित चालू करा अशी आमची सगळ्याची मागणी. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.